नमस्कार, मी विश्वनाथ आणि गोवन वार्ता लाईव्हच्या ह्या आमच्या आजच्या आताच्या या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आताची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे राज्यातील रेशन कार्ड्स जे आहेत, म्हणजे स्वस्त धान्य दुकानांमध्ये ज्यांना धान्य मिळतं अनेकांना, त्याबद्दल आहे, सिव्हिल सप्लाय खात्याबद्दल आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे की सिव्हिल सप्लाय खात्यानं गेल्या काही दिवसांपासून कडक पावलं उचललेली आहेत. जेव्हापासून सिव्हिल सप्लाय खात्याच्या गोदामामधून चोरीचं प्रकरण गोव्यात मोठ्या प्रमाणात गाजलं, क्राईम ब्रांचने सिव्हिल सप्लाय खात्याच्या गोदामावर धाड मारली होती, माल जप्त केला होता आणि राज्यात सिव्हिल सप्लायच्या गोदामामधून जे धान्य पुरवठा जो होतो त्याचं कुठेतरी ब्लॅक मार्केटिंग होतं किंवा ब्लॅकमध्ये तो विकला जातो, अशा तऱ्हेचं मोठा एक मोठं प्रकरण गोव्यात गाजलं होतं काही दिवसांपूर्वी. या प्रकरणात एका खाजगी गोदामावर धाडसुद्धा टाकण्यात आली होती, तिथून मालसुद्धा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर संशयिताला अटक करण्यापर्यंत सरकार किंवा यंत्रणांना अपयश आलं होतं आणि शेवटी त्याला जामीन मंजूर झाला होता. आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर आता सिव्हिल सप्लाय खातं जे आहे, नागरी पुरवठा खातं ज्याला आपण म्हणू शकतो, ते कुठंतरी काही कडक पावलं उचलताना दिसत आहेत. सर्वात आधी सिव्हिल सप्लाय खात्यानं जर कोणतं पाऊल उचललं असेल तर त्यांनी जे रेशन कार्ड धारक अनेक महिने माल उचलत नाहीत अशांची रेशन कार्ड ही सस्पेंड म्हणजे निलंबित करण्याचा निर्णय घेतला, तशी प्रक्रिया सुरू केली आणि एक दोन नाही तर तब्बल साधारण 80,000 अशी रेशन कार्डांचा हा आकडा पोचला जिथं ते माल उचलत नव्हते दर महिन्याच्या महिन्याला आणि कित्येक महिने ते त्यांचा माल जो आहे तो उचल त्याची होत नव्हती. अशी रेशन कार्डांवर कारवाई करण्यासाठी खात्यानं सुरुवात केली. त्याप्रमाणे अशा सर्वांना नोटिसीसुद्धा जाहीर करण्यात आली. तब्बल साधारण म्हापसा म्हणजे बारदेस तालुक्यातच 16,000 ते 18,000 अशी रेशन कार्ड जी आहेत ती सापडली होती जे मालाची उचल करत नव्हती. त्यानंतर सिव्हिल सप्लाय खात्यानं अशी ही रेशन कार्ड सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आणि जर ही सस्पेंड झालेली रेशन कार्ड जर ती निलंबित म्हणजे समजा ती रद्द न करावी अशी असेल तर काही डॉक्युमेंटेशन जे आहे ते सिव्हिल सप्लाय खात्यानं त्याचं डॉक्युमेंटेशन करायला सांगितलं रेशन कार्ड धारकांना, म्हणजे त्यांचा पत्ता आणि त्यांची ओळखपत्र, त्यांचं नाव गाव हे सगळं पुन्हा सबमिट करायला सांगितलं होतं, आदेश दिला होता सिव्हिल सप्लाय खात्यामध्ये त्या त्या भागातील. आणि त्यानंतर पुन्हा जी सस्पेंड केलेली रेशन कार्ड आहेत ती पुन्हा होती तशी कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. तर हा एका बाजूला निर्णय घेतला असताना आता महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे काल सिव्हिल सप्लाय खात्याची महत्त्वाची अशी बैठक पार पडली. मंत्री रवी नाईक यांनी ही बैठक घेतली. यावेळी सगळे इन्स्पेक्टर सिव्हिल सप्लाय खात्याचे उपस्थित होते, सब इन्स्पेक्टर होते. त्यानंतर POS मशीन्स जे आहे त्यांचा सर्वांचा आढावा घेण्यात आला. स्वतः खात्याचे संचालक गोपाळ पारसेकर हे सुद्धा उपस्थित होते, सर्व अधिकारी उपस्थित होते आणि ह्या सर्वांच्या उपस्थितीत खात्याचा सर्व आढावा घेण्यात आला. रेशन कार्ड्स किती आहेत, किती माल उचलला जातो, किती माल उरतो या संबंधीची माहिती सर्व मुख्यमंत्र्यांनी आमच्या रवी नाईक यांनी जे खात्याचे मंत्री आहेत त्यांनी घेतली. यात आणखी एक महत्त्वाचा निर्णय काल झालेला आहे जो आम्ही तुम्हाला त्याची माहिती देतोय, तो म्हणजे सरकारी कर्मचारी गव्हर्नमेंट सर्वंट्स जे आहेत हे साधारण 10,000 असे गव्हर्नमेंट सर्वंट्स होते जे त्यांच्याकडे रेशन कार्ड होतं आणि ते सिव्हिल सप्लाय खात्याच्या मार्फत म्हणजे नागरी पुरवठा खातं जे रेशन देतं ते त्याचा लाभ घेत होते. पण ह्यावरसुद्धा मोठा वादंग निर्माण झाला होता की जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत त्यांना धान्याची काय गरज, स्वस्त धान्याची काय गरज आहे, त्यांना चांगला पगार असतो आणि हे बाकीच्या सवलती असतात, यावरनं मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यावर निर्णय काल घेण्यात आलेला आहे जो आम्ही तुम्हाला एक्सक्लुझिव्हली सांगतो की काल असा निर्णय झालेला आहे की ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किंवा ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न, आर्थिक उत्पन्न हे 50,000 वर आहे त्यांना PHH कार्ड सरेंडर करावी लागतील. PHH म्हणजे आधीची BPL बिलो पॉवर्टी लाईन. अशी ज्या कर्मचाऱ्यांचे पुन्हा मी सांगतो, ज्या कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांचा वार्षिक उत्पन्न, आर्थिक उत्पन्न हे 50,000 वर असेल
त्या आणि ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड असतील म्हणजे पीएचएस कार्ड असतील तर त्यांना ती सरेंडर करावी लागतील, त्यांना ती रद्द करावी लागतील आणि त्यांना एपीएलमध्ये त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो अबव पॉवर्टी लाईन. आणि 5 लाखांच्या वर ज्यांचा इन्कम आहे, वार्षिक आर्थिक उत्पन्न ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचं 5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना रेशन कार्ड सरेंडर करावे लागतील, त्यांना त्यांची रेशन कार्ड ही रद्द होणार आहे. त्यामुळे काल हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज सर्व संबंधित खाते प्रमुखांना तशा तऱ्हेचा आदेश हा सिव्हिल सप्लाय खात्याकडनं जाणार आहे आणि त्यांना ती नोट पाठवली जाणार आहे आणि त्यांना सांगितलं जाणार की तुमच्या खात्यातील जे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी आणि ज्यांचा वार्षिक उत्पन्न हे 50,000 वर आहे अशांना पी एच एच सरेंडर करावं लागेल आणि 5 लाखांवर ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं रेशन कार्ड रद्द होईल अशा तऱ्हेची नोट ही सर्व खातेप्रमुखांना पाठवण्यात येणार आहे आणि त्याची अंमलबजावणी करणार आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संबंधी रेशन कार्ड जे स्वस्त धान्य दुकानातून माल घेतात, धान्य घेतात, अशांबाबतीत जो एक वादंग होता किंवा एक टीका होत होती त्याबाबत सिव्हिल सप्लाय खात्यानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा लवकरात लवकर होणार आहे. त्यापूर्वी सर्व खातेप्रमुखांना त्याबद्दलची नोट जी आहे ती पाठवली जाणार आहे. त्यामुळे कालच्या ह्या बैठकीची ही महत्त्वाची अशी एक्सक्लुझिव्ह मोठी अपडेट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. काल महत्त्वाची अशी बैठक सिव्हिल सप्लाय खात्याची मंत्री रवी नाईक आणि इतर सर्व उच्च अधिकारी जे आहेत खात्याचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी ही बैठक जी आहे ती घेतली होती. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.